नमस्कार मित्रांनो, टीचर सपोर्ट या चॅनलवर आपले परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, पेन्शन योजनेमध्ये बदल झालेला आहे. 30 लाख कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे. NPS म्हणजे काय आणि त्याचे परिणामसुद्धा काय होणार आहे, त्याचबरोबर आपणास कोणती योजना हवी आहे, NPS की जुनी पेन्शन योजना हवी आहे, याबद्दल आपलं काय मत आहे ते व्हिडिओखाली मांडा. आणि त्याचबरोबर आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि मागील व्हिडिओमध्ये ज्यांनी लाईक आणि कमेंट केली त्याबद्दल त्यांचे आभार. त्यामुळे यासुद्धा व्हिडिओला लाईक करा. आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओखाली बघा, सध्या जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्या लाल कलरच्या सबस्क्राईबवर क्लिक करा. आणि त्यानंतर समोर एक बेलसुद्धा दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा, जेणेकरून अशा प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, सर्व मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत, तर सर्व मुद्दे लक्षात घ्या. बघा, सोमवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. त्यांनी नॅशनल पेन्शन स्कीम NPSमध्ये मोठ्या बदलाची घोषणा केली आहे. आता या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनात बेसिक पगाराच्या 14% योगदान देणार आहे. याआधी सरकारचे 10% योगदान होते, कर्मचाऱ्यांचे योगदान 10% राहणार आहे. त्यानंतर बघा, सुरुवातीला 36 लाख कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 6 डिसेंबर रोजी पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, पण इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुकींमुळे त्याची घोषणा आता करण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी 2004 या योजनेला सुरुवात करण्यात आली होती, पण 2009 सर्वच क्षेत्रांसाठी ही योजना सुरू करण्यात आली. अर्थमंत्र्यांनी सोमवारी या योजनेत आणखी काही बदल होण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर अर्थमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या बघा. सरकारने निवृत्तीनंतर NPSमधून पैसे काढताना लावण्यात येणारा टॅक्स वगळण्यात आला आहे. आतापर्यंतच्या नियमाद्वारे कोणताही कर्मचारी निवृत्तीनंतर आपल्या एकूण पेन्शनमधून 60% रक्कम काढू शकणार आहे. उर्वरित 40% एखाद्या वार्षिक प्लॅनमध्ये गुंतवला जात होता, त्यावर नियमित पेन्शन मिळते. या 60 पैकी 40% रकमेवर निवृत्तीच्या वेळी कर लागत नव्हता, तर 20% रकमेवर कर आकारण्यात येत आहे, पण नवीन नियमानुसार ही पूर्ण 60% रक्कम करमुक्त असणार आहे. त्यानंतर बघा, NPSमध्ये गुंतवणूक करण्याबाबत अर्थमंत्र्यांनी आणखी एका कर सवलतीची घोषणा केली आहे. NPSमध्ये Tier 1 आणि Tier 2 असे 2 प्रकारचे खाते उघडता येणार आहे. Tier 1 खात्यामधून खातेदारास 60 वर्ष वयापर्यंत पैसे काढता येणार नाहीत, तर Tier 2 हे स्वैच्छिक बचत खाते आहे. या खात्यातून खातेदारकास कधीही पैसे काढता येतात. नवीन नियमानुसार जर NPSच्या Tier 2 खात्यात गुंतवणूक केल्यास ते Section 80C मान्य होईल. त्यानंतर NPSच्या Tier 2 खात्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना गुंतवणूक करण्यासाठी इक्विटी आणि तारखेचे पर्याय मिळणार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले आहे. त्यानंतर बघा, कोणते परिणाम होणार आहेत. NPSमध्ये येणाऱ्या केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकूण रकमेमध्ये वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांवर कोणताही अतिरिक्त भार न पडता सेवानिवृत्तीनंतर त्यांना मिळण्याच्या पेन्शनची रक्कम वाढणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन फंड आणि गुंतवणुकीचे स्वरूप किंवा रूपरेषा निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. NPSमध्ये येण्याच्या केंद्र सरकारच्या 18 लाख कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. जीवन प्रत्याशा वाढवण्याच्या स्थितीमध्ये वृद्धावस्था सुरक्षा वाढणार आहे. NPS स्कीम या योजनेअंतर्गत कोणीही आपल्या सेवाकाळात एका पेन्शन अकाउंटमध्ये गुंतवणूक करू शकतो. रिटायर झाल्यानंतर खाताधारक आपल्या गुंतवणुकीच्या रकमेतून काही रक्कम काढू शकतो आणि उर्वरित रकमेने ज्यामध्ये महिन्याला नियमित उत्पन्नाची व्यवस्था होईल अशा प्रकारचे इतर वार्षिक प्लॅन विकत घेऊ शकतो. तर मित्रांनो, NPSविषयी अशा प्रकारच्या घोषणा होत्या, त्याचे काय परिणाम होणार आहे याविषयी मी माहिती दिली. तर आपणास काय वाटते, NPS योजना हवी की जुनी पेन्शन योजना हवी, याविषयी आपले मत व्हिडिओखाली नक्कीच मांडा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.